आई निघते ग मी थांब एक मिनिट आले आई लवकर ग अगं आले मुलगी म्हणजे ना हा कुठे निघालाय दौरा नेमका आमच्या कॉलेजचा सगळा ग्रुप भेटणार आहे दादरला मग काय नुसती धमाल उलटू चला लग्न करते ना त्याचा हा बुरदंड भरावा लागणार आहे मला आणि हो आई तिथून परत येताना मी हॉस्पिटलला जाणार आहे विशाखाला भेटायला श्रावणी वंश आज त्याला डिस्चार्ज मिळायचा आहे म्हणजे विशाखा घरी येते आपल्या घरी नाही तिच्या माहेरी का तिथं का आता झाली ना बाळंत तिकडे अगं पद्धतच असते तशी बाबा घाबरू नका वंश या सगळ्या चाली रीती आहेत ना त्या तुम्हाला स्वानुभवानेच कळतील हं काय ग हे म्हणजे माझ्या लग्नाच्या तयारीत विशाखा कुठेच नसणार अगं नाही मीच म्हटलं तिला या लग्नाच्या धबडग्यापासून दूरच राहा उगाच दगदग तिला लग्नाच्या दिवशी सरळ हॉलवरच येईल ती मग तिथून हवं तर आपल्या घरी येईल एक एक मिनिट एक त्यांचाच फोन अरे बाप रे हो हो आले आले ए बघ 15 मिनिटात येते मी बाय 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 ठेवते ठेव चल आई पळते आणि जमलं तर विशाखाला फोन करून कविश्वरांच्या घरीच जाऊन भेटून येते ओके बाय 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 जानवी हळू 15 मिनिटात खट्टी नाही ग बाई चला आपण त्याची टीप पोलिसांना देऊ नये तो बाहेर कसा आता हेही तुला माहित नसेल ना सनी तर इथली जागा विक आणि पुन्हा गावी जाऊन शेती कर कळलं हे रंब मोंगिया बाहेर आहे नेमकं काय झालंय ते मला कळलं पाहिजे अर्ध्या तासात शेरा आता कोणाच्या आयुष्याचे धिंडोडे करताय तुम्ही ऐक हेरंब मोंगिया हेरंब मोंगिया स्ट्रेंज नेम माणूस त्याच्यापेक्षाही स्ट्रेंज आहे कंप्लीट मॅड कॅप पण तो त्याचा मुखवटा आहे फक्त कोण आहे कोणा आणि त्याचा आणि आपला संबंध काय LIC एजंट आहे असं तो म्हणतो पण खोटं आहे ते कारण तुझ्या केसच्या बाबतीत त्याने मला अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्या एका LIC एजंटला माहीत असण्याची काहीच गरज नव्हती उदाहरणार्थ आपण मनोरीच्या त्या रिसॉर्टवर जाणार आहोत याची टीप आपल्याच एका दिलीप मिश्रा नावाच्या माणसानं अर्जुनला दिली ही माहिती मला या हेरंब मोंगियानेच सांगितली मला तेव्हापासूनच त्याचा संशय होता म्हणून मी आपली काही माणसं त्याच्या मागे सोडली त्याला ते कळलंही असावं माझ्या गुड बुक्समध्ये शिरून आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये एंटर करायचं होतं त्याला उघडा पाडण्यासाठीच मी त्याच्या गाडीमध्ये ड्रग्ज प्लांट केले नार्कोटिक्सवाल्यांना इन्फॉर्म केलं बट इट सीम्स दॅट दिस मॅन इज अनटचेबल कारण तो पोलीसवाला आहे काय येस डबल एजंट आपल्या गोटात शिरून आपली सगळी इन्फॉर्मेशन पोलिसांपर्यंत पोहोचवणे याच कामासाठी त्याची नेमणूक झाली असणार असा गेम होता तर या पोलीसवाल्यांना आपण म्हणजे काय हिंदी सिनेमातले कचकड्याचे गँगस्टर्स वाटलं एनिवे आता मलाच भेट घेतली पाहिजे या हिरंब मोंगियाची नाही त्याची काय गरज नाही जस्ट लिव्ह हिम अलोन हे बघ त्यांना कळलंय की आपला त्यांच्यावर संशय आहे म्हणूनच आपण त्याच्या गाडीत ड्रग प्लॅन केलं ते आता परत त्याला बोलून घेतील विषय संपला पण तुमच्या विषयाचं काय कशाबद्दल बोलतोस हे बघ जय मी अजूनही सांगतो सरळ जाऊया उचलून घेऊन येऊया जस्ट शट अप ओके एला प्रेमात पडणार हे आणि लागणार आम्हाला